आपण पाहतो आहे की मुंबईला मुसळधार पावसानं चांगलं झोडपलंय. गेल्या 3 तासांमध्ये विक्रमी पाऊस सध्या मुंबई आणि उपनगरात झाल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे समुद्राला देखील उधाण आलंय आणि या उधाणलेल्या समुद्रात काही अतिहौशी मुंबईकर किनाऱ्यावर आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. वांद्रे इथल्या बँडस्टँडच्या समुद्र किनाऱ्यावर अशाच काही अतिउत्साही मुंबईकरांनी गर्दी केली होती. मुंबई समुद्राच्या लाटांमध्ये आत जाण्याचा धाडसी प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे आणि हा प्रयत्न जीवावर बेतू शकतो याची पर्वा या मुंबईकरांना नाही आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर त्याची तातडीनं प्रशासनानं दखल घेतली. या बेपर्वा मुंबईकरांना अखेर प्रशासनानं पिटाळून लावलं. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, आता या क्षणाला तू कुठे आहेस आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, मी आता परळ हिंदमाता परिसरामध्ये आहे. अजूनही हिंदमाता परळ परिसरातलं पाणी जे आहे ओसरलेलं नाही आहे. सकाळपासूनच हिंदमाता आणि परळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. गेल्या 3 ते 3.5 तासांमध्ये विक्रमी पाऊस झालेला आहे. 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे असं म्हणावं लागेल. थोडं पाणी जे आहे त्याची उंची जी आहे ती कमी झालेली आहे, कारण सकाळी ज्या वेळेला या ठिकाणी पाणी जे आहे ते 3 ते 3.5 फुटांपर्यंत होतं. आता हे पाणी जवळपास 1.5 फुटांपर्यंत आलेलं आहे. आपण माझ्या मागे इथे बघू शकता, संपूर्ण परळ हिंदमाता जो परिसर आहे तो पूर्ण जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. परळचा ब्रिज असेल किंवा हिंदमाता ब्रिज असेल त्याचा खालचा जो हा पूर्ण रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आज सकाळपासूनच इथे अविरहित काम करत आहेत. पाणी सातत्याने त्याचा निचरा कसा होईल याचा सातत्याने ते इथे काम करत आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण समोर पाहिलं तर काही मोठे मोटर पंप आहेत मुंबई महापालिकेने ते लावलेले आहेत आणि या मोठ्या मोटर पंपच्या सहाय्याने पाणी जे आहे ते सुसून मोठ्या नाल्यांमध्ये काढण्याचं काम जे एका मोठ्या पाईपद्वारे देखील केलं जात आहे. जेवढे मॅन होल्स आहेत ते सगळे मॅन होल्स ओपन कर देखील करण्यात आलेले आहेत. इथे जर आपण एका ठिकाणी खाली पाहिलं तर ज्या ठिकाणी आपल्याला इथे पाण्यामध्ये बुडबुडी दिसतात तिथे मॅन होल जे आहे ते ओपन झालेले आहे. तिथून पाणी जाण्याचा मार्ग जो आहे ते मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकळा केलेला आहे. असे अनेक मॅन होल जे आहेत संपूर्ण रस्त्यामध्ये मोकळे करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हा संपूर्ण जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. जवळपास आज दिवसभर हा रस्ता जो आहे वाहतुकीसाठी बंद राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सकाळी इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला होता, मात्र ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवली आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो आता ट्रॅफिक मुक्त केलेला आहे. मात्र अजूनही दादर ते माटुंगा आणि सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. समोर हा संपूर्ण जो जलमय झालेला मार्ग आहे तो थेट हिंदमाता ते दादरपर्यंत आहे. दादर माटुंगा फाय गार्डन परिसर आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तुंबल्याचं पाहायला मिळतं आहे. तिथे देखील महापालिका मोठ्या प्रमाणात काम करत आहे, मात्र त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तितकं यश जे आहे ते अजून मिळालेलं नाही आहे. दरवर्षी मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडतो आणि अतिमुसळधार पावसाचा मुंबईकरांना दरवर्षी सामना करावा लागतो. मुंबई महापालिका सातत्याने पडणाऱ्या या पावसामधून काही धडा घेणार आहे का हाच प्रश्न करदाते मुंबईकर विचारत आहेत. कारण दरवर्षी अति ते अति मुसळधार पाऊस पडतो आणि हे सर्व माहीत असून देखील ज्या काही नियोजन मुंबई महापालिका करत आहे ते अपूर्ण पडते असं दिसतं आहे. कारण मुंबई महापालिका प्रयत्न करत नाही असं नाही, प्रयत्न करते, मात्र जे काही प्रयत्न करते ते दरवर्षी अपुरे का पडतात याचा देखील विचार आता मुंबई महापालिकेने करणं आवश्यक आहे. विशाल, पण उदय असं देखील कळत आहे की हिंदमाता परिसरामध्ये काही अंडरग्राऊंड टँक्स देखील तयार करण्यात येत आहेत, ते या पावसाळ्यापूर्वी तयार होऊ शकले नाहीत का? आणि जर ते पूर्ण होणार असतील तर ते केव्हापर्यंत होतील याविषयी काही कळू शकले का? विशाल, खरं तर हिंदमाता परिसर आणि त्याच्या अवतीभोवती असलेला जो परिसर आहे हिंदमातापासून जवळपास 200 मीटर अंतरावरती एक झेव्हिअर्स मैदान आहे. त्या मैदानाच्या खाली मोठ्या टाक्या ज्या आहेत मुंबई महापालिकेने निर्माण केलेला आहे त्याचं बांधकाम जे आहे ते अजूनही पूर्ण झाले नाही. जवळपास 80% काम जे आहे ते पूर्ण झालेले आहे. मात्र या अपूर्ण झालेल्या बांधकाम झालेल्या टाक्यांमध्ये अजूनही पाणी साठा जो आहे तो साठवण्याची क्षमता जी आहे ती पूर्णपणे निर्माण झालेली नाही आहे. त्यामुळे यंदा जो काही पाऊस आता वेळेवरती सुरू झालेला आहे त्या वेळेवरती सुरू झालेल्या पावसाने जे काही मुंबईत पाणी तुंबतं ते तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी भरती आउटीच्या वेळेला हे पाणी जेव्हा बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू होते यंत्रणांच्या मार्फत तेव्हा हे संपूर्ण टाक्यांचा उपयोग जो मुंबई महापालिकेला होतो, मात्र तशी कुठलीही नियोजन करण्यापूर्वीच हे काम जे आहे ते अपूर्ण राहिलेलं आहे. हिंदमाता ब्रिजच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात टाक्या आहेत. त्याचबरोबर दादर पश्चिमेला प्रमोद महाजन उद्यान आहे त्या उद्यानाच्या खाली देखील मोठ्या टाक्या जे आहेत मुंबई महापालिकेने निर्माण केलेल्या आहे. हा हिंदमाता परिसर जो आहे तो मुंबई शहरातला सखल भाग आहे. या सखल भागामध्ये अतिमुसळधार पावसाच्या वेळेला पाणी तुंबणार हे गृहीत धरूनच अशा प्रकारे नियोजन जे आहे मुंबई महापालिकेने केलेलं आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे
केंद्र सरकारच्या परवानगी असेल, काही ठिकाणी राज्य सरकारच्या परवानगी असेल, अशा सगळ्या त्याच्यामध्ये अजूनही हा संपूर्ण जो प्रकल्प आहे तो अडकलेला दिसून येते. कारण हिंदमाता ब्रिजच्या खाली जिथे टाक्या बांधलेल्या आहेत त्या टाक्यांमधून पाण्याचा उपसा करून ते प्रमोद महाजन उद्यानाच्या खाली जिथे पाण्याच्या मोठ्या टाक्या आहेत त्या विशाल टाक्यांमध्ये पाणी नेण्यासाठी जो एक टेक्सटाईल मिल आहे त्या टेक्सटाईल मिलच्या खालून हा संपूर्ण अंडरग्राऊंड मार्ग जातो. मात्र टेक्सटाईल मिलकडनं परवानगी महापालिकेला मिळाली नसल्यामुळे टेक्सटाईलच्या मिलच्या जमिनीच्या खालून जो काही अंडरग्राऊंड मार्ग तयार करायचा होता त्याला अजूनही उशीर झालेली आहे. ही टेक्सटाईल मिल जी आहे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यात मुंबई महापालिका असं सगळं त्रांगडं जे आहे ते झालेलं आहे. त्याचा फटका मात्र मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. जर हा प्रकल्प जो आहे तो वेळेस पूर्ण झाला असं तर आज जे काही मुंबईला हिंदमाता परिसरामध्ये जे काही संपूर्ण दिवसभरामध्ये पाणी साचलेलं दृश्य जे आपल्याला पाहायला मिळते ते मिळालं नसतं. एक चांगला प्रकल्प आहे मात्र तो वेळेवरती पूर्ण झालेला नाही आहे, अपूर्ण आहे. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो. ते वेळेवरती तात्काळ पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून लाखो लिटर पाणीचे या संपूर्ण परिसरामध्ये तुंबलेलं आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं त्याचा वेळेवरती निचरा होणं गरजेचं आहे. उदय, तुझ्या बोलण्यातनं ज्या पाण्याच्या टाक्यांचा उल्लेख तू केलास ते साधारण तुझ्यापासून किती दूर आहेत, तुझ्या जवळपास आहेत का त्या ज्या आपण दाखवू शकतो? विशाल, आता मी जिथे उभा आहे तिथून अवगापूर हा जो ब्रिज आहे तो ब्रिज उतरतो, हा परळचा ब्रिज आहे. त्याच्या पुढे आपल्याला जेसीबी मशीन दिसते आणि अवघा त्याच्या पुढे काही मीटर अंतरावरती सिंधमाताचा ब्रिज आहे त्याची सुरुवात होते आणि त्याच ब्रिजच्या खाली हा ज्या टाक्या आहेत त्या इथे बांधण्यात आलेल्या आहेत अंडरग्राऊंड. त्या टाक्या अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत. त्याचबरोबर हा जिथे ब्रिज संपतो आहे त्या ब्रिजच्या उजव्या हाताला पुढे झेव्हिअर्स मैदान आहे आणि त्या झेव्हिअर्स मैदानाच्या खाली देखील ज्या टाक्या ज्या आहेत त्या बांधलेल्या आहेत मात्र त्याचं काम 100% पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण परिसर आपल्याला पाण्याखाली गेलेला दिसतो आहे हेच सगळं साचलेलं पाणी इथून अवघ्या काही मीटर अंतरावरती झेव्हिअर्स मैदानाखाली ज्या मोठ्या विशाल टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत त्या टाक्यांच्या आतमध्ये सगळ्या पाण्याचा निचरा जो आहे साठवण्याची प्रक्रिया जी आहे ती करण्यात आली होती. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे या संपूर्ण टाक्यांमध्ये हे पाणी जे आहे ते साठवलं जाऊ शकत नाहीये. जेव्हा अहोटीची वेळ असते त्यावेळेला ह्या सगळ्या साठवलेल्या पाण्याचा निचरा जो आहे समुद्रामध्ये केला जातो. भरतीच्या वेळेला या सर्व शहरातल्या सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पावसामुळे पाणी तुंबतं. हे साचलेलं पाणी या मोठ्या टाक्यांमध्ये स्थलांतरित केलं जातं, त्यांना तिथे साठवलं जातं आणि जेव्हा अहोटीची वेळ असते त्यावेळेला हे साठलेलं पाणी जे टाक्यांचं त्याचा निचरा या समुद्रामध्ये केला जातो. ही सगळी एक प्रक्रिया आहे. मात्र या प्रक्रियेला खीळ बसलेली आहे, काम अपूर्ण झालेलं आणि काम अपूर्ण झाल्यामुळे इथे आज पुन्हा एकदा मुंबई जे जलमय झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर वेळेवरती काम झालं असतं निश्चितच या पहिल्या पावसाचं मुंबईला काहीतरी एक सुखद धक्का जो आहे तो मिळाला असता कारण मुंबईत पाणी तुंबलं नसतं. पण मुंबईत पाणी तुंबलेलं आहे, महापालिकेचं काम अपूर्ण राहिलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांना सकाळपासूनच त्रास सहन करावा लागलेला आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे यात काही तांत्रिक कारण आहेत, ज्या तांत्रिक कारणांमुळे मग ह्या ज्या टाक्या तयार करण्यात आल्या त्या टाक्यांचं पाणी पुढे वाहून नेण्याकरता म्हणून बिलच्या जागेतनं अंडरग्राऊंड असा एक मार्ग आहे, त्यासाठी अजून केंद्र सरकारकडनं परवानगी मिळू शकलेली नाही. पण या सगळ्या परवानगीच्या त्रांगण्यामध्ये मात्र मुंबईकरांचे हाल होत आहेत जे मुंबईकरांना दरवर्षी सहन करावे लागतात. दरवर्षी आपण त्याबद्दल चर्चा करतो ज्याचं उत्तर मिळत नाही. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दररोज संध्याकाळी